या व्हिडिओमध्ये पाहूया आपण NMS पेपर 2019 आणि या पेपरमधील बौद्धिक क्षमता चाचणी पेपर 1 मधील 90 प्रश्नांची उत्तरसूची. ही उत्तरसूची तयार करताना माझे मित्र किशन पचलिंगे सर यांचंही मला विशेष सहकार्य झालं, त्याबद्दल त्यांचेही आभार. चला तर पाहूया मग 90 प्रश्नांची उत्तरे लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट NMS चा आजच झालेला पेपर. आणि या परीक्षेमधील महत्त्वाचे प्रश्न पाहूया लगेच. आजच झालेला पेपर आणि पेपर 1 मधील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. आपण या पेपरमध्ये फक्त उत्तरे पाहणार आहोत, याचे स्पष्टीकरण लवकरच चॅनलवर उपलब्ध होतील. पाहूया पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर. तर या ठिकाणी पहिला प्रश्न होता, पुढील प्रश्नांच्या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर प्रश्न पहिला, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा, पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाचवा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न सहावा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न सातवा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न आठवा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न नववा, पर्याय क्रमांक 1. प्रश्न दहावा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न अकरावा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न बारावा, पर्याय क्रमांक 4. 13वा, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 14वा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15वा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16वा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17वा, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 18, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 20, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 21, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 22, पर्याय क्रमांक 2. आणि प्रश्न 23, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 25, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 26 जो आहे, तर याचं उत्तर या ठिकाणी आय पाहिजे होतं, परंतु पर्यायमध्ये उत्तर नाही. यानंतर प्रश्न 27, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 28, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 29, पर्याय क्रमांक 4. आणि प्रश्न क्रमांक 30, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33, पर्याय क्रमांक 4. 35, पर्याय 2. 36, पर्याय 2. 36, पर्याय 3. आणखी एकदा, 33, 4. 34, 1. 35, 2. 36, 3. 37, पर्याय क्रमांक 2. 38, पर्याय क्रमांक 1. 39, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40, पर्याय क्रमांक 1. 42, पर्याय क्रमांक 1. 41, पर्याय क्रमांक 1. 42, पर्याय क्रमांक 2. 43, पर्याय क्रमांक 3. 44, पर्याय क्रमांक 4. 45, पर्याय क्रमांक 3. 46, पर्याय क्रमांक 1. 47, पर्याय क्रमांक 4. 48, पर्याय क्रमांक 1. 49, पर्याय क्रमांक 2. 50, पर्याय क्रमांक 1. 51, पर्याय क्रमांक 1. 52, पर्याय क्रमांक 3. 53, पर्याय क्रमांक 3.
54, पर्याय क्रमांक 2, 55, पर्याय क्रमांक 3, 56, पर्याय क्रमांक 3, 57, पर्याय क्रमांक 3, 58, पर्याय क्रमांक 1, 59, पर्याय क्रमांक 2, 60, पर्याय क्रमांक 3, 61, पर्याय क्रमांक 3, 62, पर्याय क्रमांक 4, 63, पर्याय क्रमांक 3, 64, पर्याय क्रमांक 3, 65, पर्याय क्रमांक 1, 66, पर्याय क्रमांक 4, 67 या ठिकाणी कन्फ्युजन आहे. तर हा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. 68, पर्याय क्रमांक 2, 69, पर्याय क्रमांक 4, 70, पर्याय क्रमांक 1, 71, यामध्ये पण पर्याय 2 आणि 3 मध्ये थोडं कन्फ्युजन आहे. हाही प्रश्न नंतर क्लिअर केला जाईल. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 72, पर्याय क्रमांक 3, 73, पर्याय क्रमांक 2, 74, पर्याय क्रमांक 4, 75, पर्याय क्रमांक 2, 76, पर्याय क्रमांक 2, 77, पर्याय क्रमांक 1, 78, पर्याय क्रमांक 4, 79, पर्याय क्रमांक 3, 80, पर्याय क्रमांक 3, 81, पर्याय क्रमांक 2, 82, पर्याय क्रमांक 4, 83, पर्याय क्रमांक 3, 84, पर्याय क्रमांक 3, 85, पर्याय क्रमांक 3, 86, पर्याय क्रमांक 1, 87, पर्याय क्रमांक 4, 88, पर्याय क्रमांक 2, 89, पर्याय क्रमांक 1, 90, पर्याय क्रमांक 4. पण थोडा कन्फ्युजन मला वाटतोय. तर या संपूर्ण पेपरमध्ये आपण 4 प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत. 4 प्रश्न कन्फ्यूज आहेत, ते लवकरच तुम्हाला सांगितले जातील. त्याचबरोबर गणिताची स्पष्टीकरण लगेच दिले जातील. आणि या पेपरमध्ये 90 प्रश्नापैकी 4 प्रश्न जर आपण सोडले तर बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यदा कदाचित गडबडीमध्ये गोंधळामध्ये एखादा प्रश्न माझ्याकडूनही राहू शकतो तर तो तुम्ही नक्की कमेंट करू शकतात किंवा माझ्याकडूनही गडबडीत चुकू शकतो. हे प्रश्न सोडवत असताना माझे मित्र श्री पचलिंगे सर यांचीही मदत झाली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नांदेडचे सर आहेत हे, तर यांचंही गणित अतिशय उत्कृष्ट आहे. तर हा पेपर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणण्यासाठी काही प्रश्नांसाठी त्यांनीही मला मदत केली, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आणि सर्वांना चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा ठेवतो आणि लवकरच गणिताचे स्पष्टीकरण आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.